विशाल संजय कोळी राहणार कसबेरी ग्रंथ तालुका मेरठ जिल्हा सांगली सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत खरीप हंगामात बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केलेली आहे. तरी मी या बीज प्रक्रिया स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. आम्हाला आरशेपकडून पायलो हे औषध उपलब्ध झालेलं आहे. तर पायलो म्हणजे पिकासाठी लागणारे जे नंतर सुरत पाला शेती अवेलेबल आहे आणि ते चांगलं काम करते. बियाच्या उत्पन्न क्षमतेसाठी एक चांगला वापर होतो. त्याचं प्रमाण 25 एक वेळेसाठी वापरायचं. खरीप हंगामात बियाणं म्हटलं तर तुम्ही आपलं सोयाबीन घेतं, भुईमुग येतं, तसंच खरीप हंगामात जी काही तुम्ही लावण हा उडीद वगैरे असतं त्या पिकासाठी वापरू शकतो. सेम ॲज अ प्रमाण सगळ्याला वापरतो. तुम्हाला एक छोटंसं प्रत्यक्षित करून दाखवतो. त्याचा फायदा काय होतो? त्याचा फायदा ही उगवण क्षमता चांगली होणार, बाकीच्या ह्याच्यापेक्षा उगवण क्षमता याची चांगली होणार. दुसरी गोष्ट, एन पी के तर अवेलेबल यातनं होणार होतं. तुम्हाला एक छोटंसं प्रत्यक्षित करून दाखवतो मी. त्याचं 25 मिली आपण घ्यायचं आहे मापानं. मी असं अलगद असं वरती टाकून घ्यायचं आणि याला टाकल्यानंतर आपण शेतकऱ्यांची चूक असते, आपण डायरेक्ट हात घालतो, हात घालायचा नसतो. तर आता बघा, एक छोटंसं प्रत्यक्षित हे जसं आम्ही करतोय ना ते करून घ्यायचं आहे बारीकमध्ये. ओके, हे असं लावून सगळ्यात एक मिश्रण झाल्यानंतर एक असं पूर्ण असं पसरून घ्यायचं आणि एक 2 तास वाळवत ठेवायचं आहे. सुकवून सावलीत सुकवत ठेवायचं. सुकवून झाल्यानंतर ते आपण मग पेरणीसाठी वापरू शकतो. मला पण बायलाचा रिझल्ट चांगला आला आहे. तुम्ही पण वापरू शकता आणि आवश्यकता वापरून बघा. धन्यवाद.